हेलो हाय नमस्कार दोस्तांनो, प्रत्येक ऋतू मध्ये जसं वातावरण बदलतं, रंग बदलतो, तसंच आपला मूडही बदलत असतो. गुलाबी थंडी तर आपल्या सगळ्यांनाच हवी हवीशी वाटत असते, म्हणूनच हिवाळा आपल्याला आल्हाददायक वाटतो, त्यामुळे आपण किती छान उत्साही सुद्धा असतो, नाही का? बच्चे कंपनी ऋतुमानानुसार आपल्या पेहरावात म्हणजेच कपड्यांमध्येही बदल होतो आणि त्यातही एक वेगळा आनंद दडलेला असतो. आणि आपल्या या शाळेत प्रत्येक दिवशी प्रत्येक भागातही अभ्यास बदलत असतो, त्यामुळे नव्या अभ्यासासोबत आपण छान ताजे तवाने होतो आणि नव्या जोमाने ऍक्टिव्हिटी करत थोडा अभ्यास थोडी मस्ती करत शाळेचा आनंद लुटतो. आणि आजही त्यासाठी सर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेत, बाहेरच्या शाळेत. स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षात असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार. दसरा झाला की अर्थात वेध लागतात ते दिवाळीचे. हो बरोबर, दिवाळीत जसे आपण नवीन कपडे घालतो तसेच विविध ऋतूंमध्ये विविध प्रकारचे कपडे आपण परिधान करतो. त्या त्या मोसमामध्ये शरीरावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून आपण एक प्रकारची काळजीच घेत असतो म्हणून बघ ना. हो बरोबर. आणि मधुलिका, आता थंडीचे दिवस सुरू होणार त्यामुळे गुलाबी थंडी येणार आणि सगळीकडे गारठा असल्यामुळे आपल्याला थोडीशी उबही हवी असणार, त्यामुळे आपल्या अर्थातच कपड्यांमध्ये सुद्धा बदल होतात. ऋतुमानानुसार आपण आपले कपडे बदलत असतो, म्हणून आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला. थंडीतल्या दिवसामध्ये आपण कोणते कपडे वापरतो या संदर्भात माहिती मिळवा आणि आपल्याला सांगा. आणि अर्थातच बऱ्याच मुलांनी ही माहिती मिळवून आपल्याला सांगितली आहे, एवढंच काय आपल्याला त्या संदर्भातले फोटो सुद्धा पाठवलेले. अरे वा, किती छान. तेव्हा आता आपण त्या संदर्भात गप्पा मारूया शिवम देवेंद्र लोथे या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी, जो तालुका साकोली जिल्हा भंडारा इथे राहतो आणि त्याच्या सोबतच त्याची आई मोनाली देवेंद्र लोथे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात ना शिवम सोबत. मोनाली ताई नमस्कार, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण? ठीक आहे ना, चांगले. आणि कसा चाललाय शिवमचा अभ्यास? चांगला चाललाय म्हणजे. ओके, घरी शिवमला अभ्यासात मदत कोण कोण करत? मी करते ना, त्याचे बाबा पण करतात, आई पण करतात. मोनाली ताई, शिवमच्या अभ्यासाची काही वेळ ठरलेली आहे का दिवसातली? मॅडम त्याची वेळ वगैरे नाही, त्याच्या मनाला तेव्हा वाटेल तेव्हा तो करते. ओके. आणि मग अभ्यासाला बसताना मग तो एका जागी शांत बसतोय की मस्ती करत करत अभ्यास करतो? तो मस्ती करत मुलगा आहे, कधी तो शांत राहते कधी गडबड करते. खूपच मस्ती करून मुलगा आहे तो, एका ठिकाणी राहत नाही सगळं. ठीक आहे, वयच असं असतं. तुम्ही त्याला काही गोष्टी काही कविता वगैरे सांगता की नाही? हो सांगतो ना, शाळे गोष्टी कविता पोयम वगैरे. अच्छा, आणि तो पण आता प्रयत्न करतो की नाही गाणी वगैरे म्हणून दाखवण्याचा किंवा गोष्टी सांगण्याचा? करतो म्हणतो. नक्की. ओके, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स खूप वाढेल जेव्हा तो शाळेत जायला लागेल ना तेव्हा. बरं, शिवम आहे तिकडे, आम्हाला त्याच्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतील आता. हो आहे ना. हॅलो, नमस्कार शिवम, कसा आहेस तू? छान आहे. आणि तू आता काय करत होता रे? खेळत होता. काय खेळत होता तू? घरी आलो खेळतो आता. अच्छा, घरी आला तू आता खेळून. बर, आणि तुमच्या इकडे खूप थंडी पडलीये का रे? हो, की अजून गरम होतय, उकडतय?
गरमच होतंय. बर, शिवम तुला कोणता ऋतू आवडतो? उन्हाळा, हिवाळा की पावसाळा? हिवाळा आवडतो तुला. मग आम्हाला सांग, हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये आपण कोणते कपडे वापरतो? स्वेटर, मग शिवम तुझ्याकडे कोणत्या रंगाचं स्वेटर आहे? रेड कलरचं. आणि कानटोपी कोणत्या रंगाची आहे? ब्लॅक. आणि तू शाल पण वापरतोस का? मग शाल कोणत्या रंगाची आहे? ब्लॅक. आणि एवढे सगळे कपडे घालून तू दिसतोस का रे त्याच्यातून? ओके, बरं. मग तुला आता एखादं छानचं गाणं म्हणता येतं का? जॉनी 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 पाहू. जॉनी जॉनी पप्पा तू बोल, पप्पा तेरी पप्पा पण जाऊ. ओके, अजून एखादं गाणं येतं तुला कोणतं? चांदोबा चांदोबा लिंबुनीच्या झाला माझी डपलाय का? लिंबुनीचे तुपात पडली माशी आणि चांदोबा राहिला उपाशी. बरं, आम्हाला सांग शिवम, तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल रे? अच्छा, बर बर. शिवम, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. ऑल द बेस्ट तुला. बाय बाय. बाय बाय. मधुलिका, जसे ऋतू बदलतात तसे आपण कपडे बदलतो, आपला पेहराव बदलतो. आणि आता तर करोना नंतर सारच काही बदललेलं आहे. शाळेचं व्यवस्थापनही बऱ्यापैकी बदललेलं आहे. आणि अर्थातच आपण आपल्या या शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपली शाळा या सेगमेंट अंतर्गत या बदलांचा वेधही घेतोय. तर मग आज आपण कोणाशी संवाद साधणार आहोत आपली शाळा या सेगमेंटमध्ये? आपली शाळा सेगमेंटमध्ये आज आपण संवाद साधणार आहोत एसएमसी पद अध्यक्ष गोपाळ समदुरे, जे तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथे राहतात, यांच्याशी. ओके, बोलूयात मग त्यांच्याशी. आशेची बघ पहाट झाली, उंबरठ्याशी स्वप्न आली, डोळ्यांमध्ये फुल पाखरे, ओठांवरती गोड गुपिते घेऊन आता चला. गट्टी पट्टी गप्पा गोष्टी पुस्तकांशी जुनीच गट्टी पुन्हा करूया जरा. शाळेकडे परत फिरूया, चला मुलांना चला. समजून सर, नमस्कार. नमस्कार सर. मॅडम, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण? चांगलं आहे ना मॅडम. आणि कशी चालली आपल्या शाळेची तयारी? आपली शाळा चांगली आहे, व्यवस्थित आहे. आपल्या शाळेची तयारी अशी आहे मॅडम की सर्वप्रथम पहिले आम्ही पालकांना नोटीस पाठवल्या आणि त्यांचं संमती पत्र घेतलं आणि शासनाच्या नियमाप्रमाणे सॅनिटायझर मास्क हे ते सर्व अंतर ठेवून आणि सर्व आम्ही ते कार्यक्रम केले. आता सध्या शाळेमध्ये किती ते किती विद्यार्थी येत आहेत? आता 500-700 विद्यार्थी येतात. 35 पैकी आता त्याचा पटसंख्या 35 मध्ये आहे सर. मॅडम, आखरी 1 ते 5-7 पर्यंत. आणि मुलांचा प्रतिसाद कसा मिळतोय आपल्याला? मुलांचा प्रतिसाद चांगला मिळतो मॅडम. बर, आणि एकूणच आता शाळा नव्याने झाली, मुलं पुन्हा एकदा शाळेत यायला लागले, तर मग लॉकडाऊन मधली शाळा जी ऑनलाईन सुरू होती आणि आता खऱ्या अर्थाने सुरू झालेली शाळा, यामध्ये काय फरक वाटतो आपल्याला? आता मॅडम, लॉकडाऊन मध्ये शाळा बंद होती आणि ऑनलाईन अभ्यास देत होतो आम्ही. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन देत होतो, आता शाळा सुरू झाली. आता याच्यामध्ये फरक दाखवून झाला. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला फरक दाखवतो. आता विद्यार्थी चांगला अभ्यास करून राहिले आणि चांगल्या प्रगतीवर आहे. मस्त. आणि सध्या पटसंख्या किती आहे आणि किती ते कितवीचे विद्यार्थी सध्या शाळेमध्ये येत आहेत आणि मुलांना आता किती मजा येते शाळेत येताना पुन्हा एकदा? आपल्याकडे पटसंख्या 35 आहे एकूण मॅडम, 1 ते 7 पर्यंत. बर. आणि मुलांना येण्यासाठी सॅनिटायझर मास्क हे सगळं लावून अंतर आज आहे. आता सुरू झाल्या तरी आमचं पण तेच आहे आणि अंतर ठेवूनच आहे सगळ्या गोष्टीचं. अच्छा, आणि आसन व्यवस्था कशी केली गेलेली आहे शाळेत 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी? आता सध्या मास्क लावून सॅनिटायझर लावून आपले जे शासनाचे जे नियम आहेत ते नियम पाळूनच आम्ही तयार करून ठेवलेली आहे व्यवस्था. बर बर बर. आता मुलांना खूप आनंद येतोय का शाळेत येताना?
आता मुलांना खूप आनंद येत आहे मॅडम शाळेत येताना, काऊन की याच्या लॉकडाऊन मध्ये खूप बाहेर फिरत होते मुलं. बरोबर. आणि पालक सुद्धा कंटाळले होते, मुलं सुद्धा कंटाळले होते. अच्छा. जेव्हा शाळा आता बंद होती जवळपास 1.5 वर्ष, तेव्हा शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम आपण मुलांना ऐकवत होता, तर मुलांना त्याबद्दल कसं वाटत होतं? पालकांचा आपल्याला काय प्रतिसाद होता? शिक्षकांचं काय मत होतं? शिक्षकांचं शाळेबाहेर मध्ये बोर्ड आपण बोर्ड छापले आणि भिंती रंगवल्या, अक्षर राखले, आणि हे विद्यार्थी वाचत होते आणि मोठे विद्यार्थी आपले त्याचे गट घेत होते आणि त्यांना गटात बसत होते. सॅनिटायझर मास्क लावून सुद्धा अंतर ठेवत होते त्यांचं पण. आणि आपल्या भिंती रंगवल्या आणि भिंतीवर जागोजागी विद्यार्थी वाचत होते आणि ठेवत होते, लक्ष ठेवत होते. पालकांना उत्सुक वाटलं ते भिंतीवरलं. आणि आपल्या माध्याच्या मंदिरामध्ये पण सुद्धा शाळेबाहेरचे आपले घेत होते क्लास. अरे वा, किती छान, मस्त. म्हणजे दर आठवड्याला हे सगळीच मुलं खूप उत्सुकतेने वाट बघायचे, तर आम्हाला अभ्यास कधी मिळणार आहे याचा. हो मॅडम, हो मॅडम. आपल्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं आणि आपल्याला, शाळेला, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना शाळेबाहेरच्या शाळेकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. संकटावर नक्की मात आपली, नियम पाळूया सर्व मिळून, नेम पहिला सुरक्षिततेचा, चला मुलांनो चला. रेश्मा, आपल्या आजूबाजूला की नाही अनेक पशु पक्षी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांची जीवन पद्धती वेगळी आहे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या आहेत. बरोबर. काही जण शाकाहारी असतात तर काही जण मांसाहारी असतात, पण नेमकी त्यांची जीवन पद्धती कशी आहे, त्यांना काय आवडतं काय नाही आवडत, हा सुद्धा एक अभ्यासाचाच विषय म्हणणार. बरोबर, अगदी बरोबर. तेव्हा आपण असाच काहीसा अभ्यास करायला सांगितला होता आपल्या विद्यार्थ्यांना. हो, 3-5 विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलेला, माहीत असलेल्या सजीवांची यादी बनवा, की आपल्या गरजा कशा पूर्ण करतात ते सांगा. आणि अर्थात ही माहिती सध्या विद्यार्थ्यांनी जवळपास मिळवलेली आहे आणि आपल्याला पाठवलेली सुद्धा आहे. तेव्हा आता आपण त्या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया का? हो. सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. मुलांनो, आपल्या पर्यावरणात अनेक प्रकारचे सजीव आहेत. उदाहरणार्थ प्राणी, वनस्पती, कृमी, कीटक, माणूस असे अनेक सजीव पर्यावरणात आहेत. या सजीवांच्या अनेक प्रकारच्या गरजा असतात. अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा या सर्व प्रकारच्या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. अन्न, पाणी आणि हवा या गरजा तर सर्वच सजीवांना असतात. या गरजा पूर्ण झाल्याशिवाय सजीव आपले जीवन जगूच शकत नाहीत. पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असलेला दिसून येतो. मुंगीला जेवढे अन्न लागते त्यापेक्षा जास्त अन्न चिमणीला लागते, तर चिमणीपेक्षा जास्त अन्न कोंबडीला लागते. म्हणजेच अन्नाची गरज सर्वांना आहे, पण त्यात कमी अधिक असा फरक असतो. फुलांमधल्या गोड मकरंदावर फुलपाखरे आपली भूक भागवतात. म्हणजे फुलांमधील जो गोड रस असतो तो शोषून घेऊन फुलपाखरे जगतात. तसे बेडकाला करायला जमणार नाही, कारण फुलपाखराला पंख आहेत, त्यांच्या सहाय्याने ते उडू शकते. तसे पंख बेडकाला नाहीत म्हणून बेडूक उडू शकणार नाही. शेळी झाडाचा पाला खाते म्हणून वाघ खाईल का? तर नाही, कारण शेळी तृणभक्षक प्राणी आहे, म्हणजेच गवत खाणारी आहे. ती झाडाचा पालाही खाते, तर वाघ हा मांसभक्षक प्राणी आहे, त्यामुळे तो पाला खाणार नाही, तर तो इतर जनावरांना मारून त्यांचे मांस खाईल. मासे पाण्यात श्वसन करू शकतात, पण कबूतर तसे करू शकणार नाही, कारण मासे आपल्या कल्ल्यांच्या सहाय्याने पाण्यातील ऑक्सिजन मिळवत असतात. तशी रचना कबूतराच्या शरीरात नसते, तसेच त्याला हवेतील ऑक्सिजनची गरज असल्याने कबूतर तसे करू शकणार नाही. पाणकणीस पाण्यात वाढते म्हणून लिंबू आणि वांगे पाण्यात वाढतील का? नाही, कारण प्रत्येक वनस्पतीची वाढ ही त्याच्या गुणधर्मानुसार होत असते. काही वनस्पती मातीत वाढतात तर काही पाण्यात वाढतात. पाणकणीस ही वनस्पती पाण्यात वाढणारी आहे, तर लिंबू आणि वांगे या वनस्पती मातीत आवश्यक तेवढ्याच पाण्याच्या सहाय्याने वाढणाऱ्या आहेत. त्यांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिले तर त्यांची मुळे कुचतील, म्हणून या वनस्पती पाण्यात वाढू शकणार नाहीत. उंदीर दिवसभरात जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळचीही तहान भागत नाही, कारण त्याचे आकारमान मोठे असल्याने त्याची पाण्याची गरजही जास्त असते.
मुलांनो समजा पाणी सोडून जमिनीवर राहायला यायचे असे माशांनी ठरवले तर ते त्यांना जमेल का? नाही जमणार. कारण तुम्ही बघितले असेल की माशांना पाण्याच्या बाहेर काढले की ते लगेच तडफडू लागतात. थोड्याच वेळात ते मरतात कारण माशांना जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पाण्याबाहेर मिळत नाही. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन मासे आपल्या कल्ल्यांच्या सहाय्याने घेत असतात. तसा ऑक्सिजन त्यांना जमिनीवरील हवेतून शोषता येत नाही म्हणून मासे जमिनीवर राहू शकत नाहीत. मुलांनो अशा प्रकारे सजीवांच्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि त्यामुळे त्यांना राहण्यास योग्य असा परिसरही वेगळा असतो. रेश्मा, आपण इतके छान आणि वेगवेगळ्या विषयांवरचे अभ्यास करतोय ना, तर मग अशीच एक वेगळ्या विषयावरची गोष्ट ऐकायची का? हो ऐकूयात ना. चोर आणि 12 मित्र. एक व्यापारी होता, तो अतिशय हुशार होता. व्यापाराच्या निमित्ताने त्याला अनेक प्रकारचे लोक भेटत असत. जय श्री कृष्ण शेठजी. जय श्री कृष्ण बाबा. काय यंदाच्या वर्षी धान्याचा बाजार कसा राहील, काय कल्पना आहे की नाही? अरे बाबा काय सांगू तुला. काय या वर्षी भरपूर पाऊस झाला, त्यामुळे धान्यही भरपूर पिकला. मग बरंच आहे की शेठजी. अरे कसलं बरं बाबा, खूप धान्य पिकला की मालाला फार भाव मिळत नाही ना, त्यामुळे नफा पण कमी होते. माल जरा कमी असला की आपला फायदा खूप होते. काय वा वा शेठजी वा. बर मला 10 गोणी गहू द्या. बार घ्या. नमस्कार शेठजी. नमस्कार नमस्कार. या वर्षी फार पाऊस झालाय. बर मग. नाही काय अहो, जास्त पावसामुळे धान्याचं फार नुकसान झालंय. काय सांगताय काय? मग आता या वर्षी धान्यच कमी आहे, म्हणूनच तुम्हाला म्हणून सांगतो तुम्ही जास्त पोती घेऊन ठेवा. आता उद्या जर भाव वाढला तर तुम्हालाच नुकसान सोसावं लागेल. काय मी असं करते? कसं? तुमच्याकडून दरवेळी 4 पोती घेते ना, यावेळी 10 पोती घेते. आता कसं बोललात शेठजी वा. अशा प्रकारे या व्यापाराला कुठल्याही प्रसंगाला धिटाईने कसं सामोरं जायचं हे चांगलं ठाऊक झालं होतं. एके दिवशी हा व्यापारी नेहमीप्रमाणे धान्य खरेदीसाठी शेजारच्या गावी निघाला आणि जाता जाता अचानक पाऊस आला. अरे बापरे, चला इथे आडोशालाच थांबूया. आता थोड्या वेळानं पाऊस थांबला की मगच पुढे जाऊ. बापरे, अरे आता तर अंधार पडलाय. तरी सुद्धा पुढल्या गावी हे जावंच लागेल. ठीक आहे, बघूया तर काय होईल ते होईल. जाता जाता व्यापाराला चोरांनी वाटेत अडवलं. आम्ही तुला काही करणार नाही. चावल काढ, लवकर काढ. चल तुला. चोरांच्या बोलण्यावर क्षणभर विचार करून व्यापारी म्हणाला, हे पहा मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर माझे 12 मित्र आहेत. काय 12? हो, आणि ते जर इथे आले ना तर तुमचा निभाव लागणार नाही. चला बऱ्या बोला ना, तुम्ही इथून निघून जा. चला. ए ए, तू आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. एवढ्या रात्री 12-13 जण जंगलात काय करताय रे? मग काय, मी एकटा हिंटोय की काय जंगलात? अरे 12 जण आहेत माझ्या सोबत. 12
चला इथून, जे बाकीचे मित्र आले ना तर आपलं काय खरं ना। चला 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 पळा पळा, यानं एकट्यानं एकाला मारले, बारा आले तर मेलोच आपण। अशा प्रकारे व्यापारी त्या चोरांच्या तावडीतून वाचला। त्यानंतर तो पुढच्या गावात गेला आणि धान्य खरेदी करून घरी पोहोचला। आणि त्याने आपल्या पत्नीला घडलेली सगळी हकीकत ऐकवली। तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, अहो पण तुम्ही एकटेच होतात ना? हो। मग माझ्या बरोबर 12 मित्र आहेत असं तुम्ही त्या चोरांना का हो म्हणाला? अगं होतेच माझे 12 मित्र माझ्या बरोबर। अहो कसे काय? ते 12 मित्र कोण ते तूच ओळख? तुम्ही एकटेच होता। मग हे 12 जण जाऊ द्या, तुम्हीच सांगा। सांगतो। हे बघ, माझे 2 हात, 2 पाय, 2 डोळे आणि या गोणीतली 4 वजन असे मिळून माझे 10 मित्र झाले। होय होय होय, तुमचे मित्र। बरं बरं बरं, आलं लक्षात। पण अहो पण हे तर 10 आहेत, आणखी 2 मित्र कुठे आहेत? एक मित्र म्हणजे माझा आत्मविश्वास आणि दुसरा मित्र म्हणजे माझं धाडस। अरे वा। अगं हे 2 मित्र जर माझ्या जवळ नसते ना तर मी काहीच करू शकलो नसतो। किती हुशार आहात हो तुम्ही। मी तुमची पत्नी आहे ना, याचा मला खूप अभिमान वाटतो हो। तात्पर्य, आत्मविश्वास हाच खरा मित्र। रेश्मा, गणिताचा अभ्यास करताना की नाही, बीजगणित आणि भूमिती असे 2 भाग पडतात बरे का? बरोबर। त्यातल्या भूमितीमध्ये कधी त्रिकोण, कधी आयत, कधी चौरस, कधी वर्तुळ अशा विविध गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागतो। त्यांची मापं वेगवेगळी असतात, ती मापं मोजण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते। हो अगदी बरोबर। पण हे सगळं जरी कठीण वाटत असलं ना तरी सुद्धा हे सोपं होतं ते आपल्या शाळेबाहेरच्या शाळेमध्ये। हो ना, म्हणजे कितीही कठीण वाटणारा अभ्यास असला तरी तो आपल्याकडे इतक्या सोप्या पद्धतीने समजवला जातो, उलगडला जातो की विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट आपोआपच वाढतो। आणि असाच काहीसा गणिताचा कठीण वाटणारा पण अगदी सोपा अभ्यास आपण आपल्या 6वी-7वीच्या विद्यार्थ्यांना दिलेला। सममिती म्हणजे काय या संबंधित उदाहरणं आपल्याला कुठे कुठे दिसतात? म्हणजे गणित तर कराच, पण ते गणित खरोखरीच्या जीवनामध्ये उदाहरणांमधून शोधायची आपल्याला। आणि अर्थातच हा मजेशीर अभ्यास व्हॉट्सअपच्या माध्यमातून करून विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवलेला आहे। अरे वा। तेव्हा आता आपण त्या संदर्भात गप्पा मारूया अमोघ राजेश वालावलकर या इयत्ता 6वी-7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी, जो जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर 1 तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथे राहतो। आणि त्याच्या सोबतच त्याची आई भारती राजेश वालावलकर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत। ओके, बोलूयात मग अमोघ सोबत। भारती ताई नमस्कार। नमस्कार। शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे। कशा आहात आपण? मजेत मजेत। आणि कसा चाललाय अमोघचा अभ्यास? छान चाललाय। व्हेरी गुड। शाळा सुरू झाली त्याच्यामुळे आता आणखीन अभ्यासाला वेग आलेला आहे। आता अमोघ नव्याने शाळेत जायला लागलाय, तर मग काही दिवसांपूर्वीचा घरी बसून अभ्यास करणारा अमोघ आणि आता शाळेत जाणारा अमोघ, कसा बदल वाटतोय तुम्हाला? चांगला बदल आहे, खूप छान आहे। म्हणजे अभ्यास करणारा आणि मोबाईल समोर असणारा वेगळा वाटतोय। बरोबर बरोबर बरोबर। घरी अभ्यासात अमोघला कोण कोण मदत करतो? त्याचे वडील, थोडेफार मी, त्याचे वडील जास्त। ओके। आणि अमोघने शाळेबाहेरच्या शाळेचा अभ्यास करताना मजा येते की नाही? हो नक्की नक्की। वा छान। आता अमोघ पुन्हा एकदा शाळेत जायला लागलाय, तुम्हाला कसं वाटतंय? आधी खूप छान वाटतंय कारण मोबाईल पासून मुलं
जरा लांब झालेली आहे. हा हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरंय खरंय. म्हणजे मुलांना आणि मोबाईल ह्यांना वेगळं आम्ही करू म्हणजे शकतच नव्हतो. शाळा चालू झाली आणि बरोबर आपोआप सगळं झालेलं. अमुकला छंद काय काय आहेत? छंद म्हणजे खेळाचे जास्त, गाण्याचे वगैरे. अरे वा मस्त. अमुक आहे तिकडे, आम्हाला त्याशी गप्पा मारायला खूप आवडतील. हॅलो हॅलो अमुक, कसा आहेस तू? मी बरा आहे. काय करत होता तू? काय नाही, बसला होता. बर अमुक, आज आम्ही दिलेला अभ्यास तू केला आहेस का? हो. बरं, त्याआधी आम्हाला सांग की तुझा आवडता विषय कोणता आहे? गणित. वा, म्हणजे आम्ही दिलेला गणिताचा अभ्यास पण तू नक्कीच केलेला आहेस. गुड गुड. मग आता आम्हाला सांग, सममिती म्हणजे काय? सममिती म्हणजे या आकृतीचे त्याची अक्षामुळे दोन समान भाग होतात व ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात. त्या आकृतीला सममित आकृती असं म्हणतात. व्हेरी गुड. आता आम्हाला सांग, या संदर्भातली काही उदाहरणं तुला माहिती आहेत का? कुठे कुठे दिसतात आपल्याला ही उदाहरणं? आपल्याला ही अक्षरांमध्ये ए एच आय एम ओ एक्स वाय टी यू व्ही या अक्षरांमध्ये मिळतात. तसेच आकारांमध्ये चौकोन, आयत आणि गोल्यांमध्ये दिसतात. दरवाजा, झाडाची पानं, कपाट, आयताकृती कपाट इत्यादी वस्तूंमध्ये दिसतात. व्हेरी गुड, मस्त. हा अभ्यास करायला तुला कोणी कोणी मदत केली रे? थोडीफार आई वडिलांनी केली आहे, बाकीची सरांनी केली. मस्त. बरं, आम्हाला एखादं गाणं म्हणून दाखवतोस का पटकन, किंवा एखादी कविता तुला आवडते ती? कविता म्हणून दाखवतो. हा म्हण. रंग रंगुल्या, सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझाला, मित्रा संगे माळावरती, पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता हसताना, विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरखून गेलो, अशा तुझा रे रंगला, हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती, निळ निळली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती, तरी पुन्हा अनगोजीरवाणी, लाल पाकळी खुलली रे, उन्हा मध्ये हे रंग पाहता, भान हरपुनी गेले रे, वारा घेऊन रूप कानुले, खेळ खेळी तो झोपाळा, रात्रीही उली होऊन म्हणते, अंगाईचे गीत तुला, मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहून लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे, विसरून शाळा घरचा रे, तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी, जादू तुझला शिकवाव्या, आभाळाशी हट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालून रंगीत कपडे, फुल पाखरा फसवावे, फुल पाखरा फसवावे. अरे वा, किती मस्त म्हटलीस तू कविता आता. आणि अमोक, आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल रे? मला मोठं झाल्यावर माझा स्वतःचा बिझनेस करायचा. हो, किती वेगळं स्वप्न आहे. आणि खूप शिक, मोठा हो आणि खूप चांगला यशस्वी व्यावसायिक हो. ठीक आहे. ऑल द बेस्ट बाळा. थँक्यू. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की, प्रत्येक सजीवाची आपापल्या क्षमतेनुसार गरजा देखील वेगवेगळ्या असतात, त्यामुळे त्या गरजा पूर्ण करण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या असतात. यातही जेव्हा मानवाच्या गरजांचा विचार होतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आवड म्हणून गरज निर्माण झालीये की आवश्यक आहे म्हणून गरज आहे. हे जेव्हा नीट ठरवता येईल आणि समतोल राखता येईल तेव्हाच योग्य गरजा योग्य वेळी पूर्ण करणं शक्य होईल. म्हणूनच तर आम्ही सांगत असतो, थोडा अभ्यास तर करायलाच हवा, मात्र थोडी मस्ती सुद्धा करा. आपल्या या जगण्याची सममिती नव्यानं तयार करा. भेटूया पुढल्या भागात. बी बॅलन्स अँड स्टे हॅपी. बाय बाय. बाय बाय.